घ्या, बंद करून घ्यायचं. बंद करून घ्यायचं. बर. हे आपण अंड्यांचे बॉल्स तयार करून घेतले, त्याच्यामध्ये आत किम्याचं सरण भरलेलं भरले. आता पुढे आता कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट करायची. पाणी घालून कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि मैदा मैदा 1 चमचा घ्या. आता पाणी घ्या, मिक्स करून घे. आणि हे जे आपण एक व्हाईट घेतले ते त्याच्यात डीप करायचे आपल्याला अंडे. बर. याच्यात बुडून तिकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. हा. मीठ घाला. बर. आता हे अंड्याचे बॉल्स याच्यात घोळवायचे. हा, घोळवायचे आणि अंड्यात डीप करायचे आणि मग सोडायचे तेलामध्ये. बर, ठीक आहे. ओके, आता टूथपेस्ट द्या. हे घ्या, एक बॉल मध्ये खोचायची. ओके, पुढे अंड्यामध्ये डीप करायचं. आधी याच्यात नाही का? नाही, एक व्हाईट जे आहे त्याच्यात डीप करायचं. बर. मग ह्या पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्ट मध्ये ओके डीप करायचं आणि मग डीप फ्राय करायचं. हा, डीप फ्राय करायचं. घ्या करून. ओके, आपण अजून एक करून घेऊ. या टूथपेक हे तळून झाले की रेसिपी तयार ना? हो, रेसिपी घ्या करून. आधी एक व्हाईट मध्ये घोळवायचं, मग कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या पेस्ट मध्ये आणि मग डीप फ्राय करायचं. तिकडे झारे आहे बघा. हे डीप फ्राय झालं की रेसिपी तयार होईल, ज्याचं नाव आहे अंडा खिमा बॉल्स. पटकन लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. अंडा खिमा बॉल्स करण्यासाठी लागणारे साहित्य: अंडी, चीज, शिजवलेला मटण खिमा, भेजा, अंड्याचा पांढरा भाग, कोथिंबीर, कॉर्नफ्लोअर, कांदा, मैदा, गरम मसाला, जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट, धणे पावडर, दालचिनी पावडर, हिंग, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग, गरम मसाला, दालचिनी पावडर, जिरे पावडर, धणे पावडर, आलं लसूण पेस्ट, मीठ, शिजवलेला मटण खिमा, चीज, भेजा आणि कोथिंबीर घालून पॅन वर झाकण ठेवून मिश्रण वाफून घ्यावं. उकडलेल्या अंड्याच्या मधोमध तयार खिमा भरून घ्यावा. खिमा भरलेल्या अंड्यावर अंड्याचा दुसरा भाग ठेवावा. एका भांड्यामध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर सारण भरलेल्या अंड्याला टूथपिक लावावी आणि तयार अंडी कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणामध्ये घोळवून गरम तेलामध्ये तळून घ्यावीत आणि सर्व्ह करावीत.